जुलूस घेऊन जात असणाऱ्या कुटुंबावर शनिवारी रात्री उशिरा काही अज्ञातांनी हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. काठ्यांनी बेदम मारहाण केल्याचे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली आहे. वाढदिवसाचा जल्लोष साजरा करणाऱ्या मशगूल असणाऱ्या या कुटुंबावर लक्ष्मण अहिरवार आणि त्यांच्या नातेवाईकांवर काही गुंडांनी जीवघेणा हल्ला केलाय. हल्लेखोरांनी जुलूस मधील वस्तूंची तोडफोड केली. या प्रकरणी मोतीनगर पोलीस स्थानकाचे प्रभारी सतीश सिंह यांनी मुख्य आरोपी सोनू गोसी यांच्यासह अन्य अज्ञात हल्ला करणाऱ्या काही तरुणांना अटक केली आहे. सध्या त्यांची कसून चौकशी सुरू आहे. मातूनगर परिसरात गुंड सोनी गोसी आणि त्यांच्या काही साथीदारांनी जुलूसवर तलवारी आणि काठीने हल्ला केला. सोनी गोसीचं नाव दारू माफियांसोबतही जोडलं जातं. मध्य प्रदेशातील सागर शहरात शनिवारी रात्री अनुसूचित जातीच्या एका कुटुंबावर जुलूस दरम्यान हा हल्ला करण्यात आला. हल्ल्याची घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. या व्हिडिओमध्ये कशा पद्धतीनं तोडफोड आणि या कुटुंबावर हल्ला केला गेलाय ते दिसत आहे. या हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी सोनी गोसीसह त्याच्या साथीदारांना अटक केली असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट, झूमा न्यूज, नवी दिल्ली.